आता जास्त पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली आहे. आता ही शेवटची संधी आहे, ती कोणी चुकवू नका. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFOच्या सदस्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे. ज्यांनी अद्याप सेवानिवृत्तीनंतर EPFO कडून जास्त पेन्शनसाठी अर्ज केला नाही त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. EPFOने पुन्हा एकदा वाढीव पेन्शन योजनेत अर्ज करण्याची मुदत वाढवली असून यापूर्वी अंतिम मुदत 26 जून होती. EPFOने सलग दुसऱ्यांदा वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली असून आता EPFOचे सदस्य 11 जुलैपर्यंत अर्ज करू शकतील. उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदती ही दुसरी मुदत वाढ असून यापूर्वी ती 3 मे 2023 पासून 26 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली होती. दरम्यान कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या EPS अंतर्गत सदस्य उच्च निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करू शकतात. मात्र पेन्शनधारक किंवा सदस्यांना येणारी कोणतीही अडचण दूर करण्यासाठी 15 दिवसांची शेवटची संधी दिली जाते आहे असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे एका निवेदनात म्हटले आहे. EPFOने 1 सप्टेंबर 2014 नंतर PF खाते उघडणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPS द्वारे उच्च निवृत्ती वेतन निवडण्याचा पर्याय दिला असून या अंतर्गत 15,000 पेक्षा जास्त कमाई करणाऱ्यांना देखील आता EPS मध्ये 8.33% योगदान देण्याची संधी दिली जाईल, जेणेकरून त्यांना निवृत्तीनंतर अधिक पेन्शन मिळू शकेल.